नमस्कार. विविधतेने नटलेला आपला भारत देश सर्वत्र विविधतेत एकतेकरिता जगप्रसिद्ध आहे. आपली हीच ओळख कायम राहावी आणि त्याचबरोबर आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या परंपरेची, आपल्या संस्कृतीची माहिती राहावी, त्याची ओढ असावी, त्याच्या पारंपरिक खाद्यानं, पारंपरिक वेशभूषा याबद्दल माहिती असावी. या दृष्टिकोनातनं भारत सरकारने एक भारत श्रेष्ठ भारत या योजनेची सुरुवात केली आहे. काय आहे ही संकल्पना आणि कशी साकार होते ही संकल्पना सर्वत्र हे जाणून घेण्याकरता आज आपण आलो आहोत IIIT नागपूर, म्हणजेच भारतीय प्रौद्योगिकी संस्थान नागपूर इथे. चला तर मग बघूया कशी साकार होते एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना IIIT नागपूर इथे. एक भारत श्रेष्ठ भारत ही योजना माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी 31 ऑक्टोबर 2015 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त घोषित केली होती. या कार्यक्रमाचा हेतू देशातील आंतरराज्यीय संस्कृतीचे आदान प्रदान होऊन आपुलकीचे संबंध निर्माण करणे आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी वेगवेगळ्या राज्यांची जोडी केली जाईल, ज्यामुळे संपूर्ण सांस्कृतिक म्हणजेच पोशाख, सणवार, खानपान, भाषा इत्यादी सर्व माहितीची देवाणघेवाण तर होईलच, पण यामुळे एकमेकांशी संबंध वाढून जवळीकही निर्माण होईल. आपल्या भारताची येणारी पिढी म्हणजेच आपलं भविष्य, हे भविष्य जी घडवतात त्या शिक्षक गणांकडनं आपण जाणून घेऊया एक भारत श्रेष्ठ भारत या योजनेविषयी काय मत आहे त्यांचं. आज हम कार्यक्रम कर रहे हैं एक भारत श्रेष्ठ भारत के लिए. एक भारत श्रेष्ठ भारत में महाराष्ट्र का कपलिंग उड़ीसा के साथ किया हुआ है और आज हमने काफ़ी सारे सांस्कृतिक कार्यक्रम जो उड़ीसा से जुड़े हुए हैं वो हमारे कैंपस में किए हुए हैं. यहाँ तक कि हमारा जो मेस में खाना है वो भी उड़ीसा स्टाइल का है. और इससे ये एक भारत श्रेष्ठ भारत जो हमारे प्राइम मिनिस्टर साहब की एक कल्पना है, उस कल्पना को साकृत करने के लिए हम ये प्रयास कर रहे हैं. हमारे पास जो छात्र हैं, अलग अलग प्रांतों से आए हुए छात्र हैं, उससे हमारा भारत किस तरीके से कनेक्टेड हो जाता है कि इसका एक काफ़ी अच्छा एग्जाम्पल है. एक भारत श्रेष्ठ भारत या पर्वामध्ये एक वसंत पंचमी या दिवसात आम्ही सगळे विद्यार्थी आणि माझे सगळे शिक्षकगण हा एक प्रोग्राम साजरा करतो आहोत. ही संस्था मागच्या 2 वर्षापासून नागपूर इथे कार्यरत असून या संस्थेत ॲडमिशन घेणारे विद्यार्थी वेगवेगळ्या प्रांतातून आलेले असून त्यांचा एकत्र राहण्याचा आणि त्यांना तसं डेव्हलप करून आपण सगळ्यांना या कल्चरल इंटिग्रेशनमध्ये वेगवेगळ्या प्रांतातले फंक्शन्स किंवा त्यांच्या ज्या काही रीती आणि काही त्यांचे वेगवेगळे ड्रेस ह्या सगळ्यांच्या गोष्टींना वाव मिळावा आणि बाकीच्या लोकांनासुद्धा याबद्दल इन्फॉर्मेशन असावी किंवा त्याबद्दल त्यांना माहिती असावी ह्या अनुषंगाने महाराष्ट्र आणि ओडिसा ह्या दोघांच्या इंटिग्रेशनमध्ये हा एक प्रोग्राम आम्ही आयोजित केलेला आहे. या प्रोग्रामअंतर्गत वेगवेगळे कार्यक्रम आम्ही वर्षभर राबवणार आहोत. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी ज्या दृष्टिकोनातून हा प्रोग्राम राबवलेला आहे तो म्हणजे एक भारत श्रेष्ठ भारत. यात वेगवेगळ्या प्रांतातल्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन असे काही उत्सव मनवावे अशी एक या इन्स्टिट्यूटला डायरेक्शन देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने आज आम्ही वसंत पंचमीचा प्रोग्राम साजरा करत आहोत. या वसंत पंचमीच्या प्रोग्राममध्ये सकाळपासून विविध प्रोग्राम घेण्यात आलेत. त्यात फक्त म्हणजे रांगोळी आणि सरस्वती पूजन याच्या व्यतिरिक्त आज एक स्पेशल प्रोग्राम अरेंज केला आहे, तो म्हणजे ओडिसाच्या पर्टिक्युलर पक्वानांचा. तो आता आमच्या स्टुडंट आणि आमचे कर्मचारी बंधू आहेत त्यांच्यासोबत आम्ही तो साजरा करणार आहोत.
आज IIIT नागपुर में वसंत पंचमी मनाया गया और अपना IIIT नागपुर ओडिशा के साथ क्लब किया गया। तो ओडिशा में जो भी कल्चर है वो भी कल्चर पूरा अपने IIIT के विद्यार्थियों को हम पढ़ा रहे हैं। ये प्रोग्राम MHRD की तरफ से पूरे साल भर मनाया जाना है और जो भी अपने महाराष्ट्र की और संस्कृति है और उड़ीसा की संस्कृति है उन दोनों मिला के अपने स्टूडेंट को अच्छी तरह से उससे अवगत कराना है और एक दूसरे को बढ़ा के अपने इंडिया को एक बलवान इंडिया बनाना है। मी डॉक्टर आतिश दर्यापुरकर इथे स्टूडेंट अफेयर काउंसिल इन्चार्ज म्हणून आहे। तर ही भारत सरकारची खूप चांगली स्कीम आहे एक भारत श्रेष्ठ भारत। जी स्कीम सेलिब्रेट केल्याने इथे प्रत्येक IIIT, NIT आणि IIT मध्ये सर्व राज्यातले मुलं येतात। त्या मुलांना एकमेकाच्या स्टेटबद्दल, एकमेकाच्या राज्याबद्दल, एकमेकाच्या संस्कृतीबद्दल, एकमेकाच्या अन्नाबद्दल, फूडबद्दल ही आपुलकी निर्माण करण्यासाठी ही स्कीम, हा प्रोग्राम खूप महत्त्वाचा आहे। इस बार हम भारत सरकार की एक भारत श्रेष्ठ भारत स्कीम को महाराष्ट्र और उड़ीसा के तौर पर प्रस्तुत कर रहे हैं और जो कि हमारे यहाँ कई राज्यों से विद्यार्थी हैं उन सभी विद्यार्थियों को अलग अलग वर्षों में अलग अलग नीति के आधार पर ये एक भारत श्रेष्ठ भारत स्कीम को प्रस्तुत करेंगे। इससे सभी विद्यार्थियों को अलग अलग राज्यों की अलग अलग संस्कृति के बारे में जानकारी होगी। सो ये भारत सरकार की बहुत उत्तम स्कीम है। इसके तरह सभी लोगों को दूसरे राज्य की परिभाषाओं का और विचार सब लोगों को जानने का मौका मिलेगा। एक भारत श्रेष्ठ भारत हा प्रोग्राम इतका सुंदर आणि मी फार जास्त रिस्पेक्ट करतो या प्रोग्रामची, कारण आजकलचं जे जग आहे, आजकलची मुलं जी आहेत ती भलेही म्हणजे सोशल नेटवर्क थ्रू जरी कनेक्टेड असेल पण ते ॲक्च्युली कनेक्टेड नाही आहे। तर हा प्रोग्राम जो आहे तो सगळ्यांना जवळ येऊन त्यांच्या एकमेकांच्या संस्कृतीबद्दल माहिती करणं, जवळ येऊन एकमेकांना बघणं, स्पेशली अशा इन्स्टिट्यूटमध्ये जिथे सगळ्या राज्यांची मुलं इथे आहे, तर म्हणजे बरेचदा असं होतं की मुलं एकमेकांच्या कल्चरकडे बघतात, अरे तेरे यहाँ पे ऐसा बोलते है क्या, मेरा हमारा तो ऐसा बोलते, मतलब चीज़ें एक ही रहती है पर अलग अलग व्यू से देखी जाती है। अशा टाइपनी अशा दृष्टिकोनातून पण हा प्रोग्राम फार महत्त्वाचा आहे। या योजनेअंतर्गत प्रत्येक राज्य आपली संस्कृती इतर राज्यांमध्ये पोहोचवण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करतील, जसे फूड फेस्टिवल, साहित्यिक आयोजन, बुक फेस्टिवल, तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, ज्यामुळे संपूर्ण देश विविधतेत एकतेच्या भावनेने नाहून निघेल आणि एकमेकांप्रती प्रेम आणि आदर वाढेल। आपली येणारी पिढी ही तांत्रिकदृष्ट्या तर पारंगत होतेच आहे, पण परंपरेविषयी काय विचार आहेत आपल्या येणाऱ्या पिढीचे, किती ओढ आहे त्यांना, हे जाणून घेऊया त्यांच्याचबरोबर चर्चा करून। आप ओडिशा से हैं और आपने यहाँ पे अभी सरस्वती पूजन सेलिब्रेशन किया है, हर साल आप अपने घर पर सेलिब्रेट करते हैं ये त्यौहार और आज यहाँ अपने फ्रेंड्स के साथ सेलिब्रेट कर रहे हैं, कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है मैम। मेरा नाम वैभव अग्रवाल है, मैं उड़ीसा के कलाहांडी डिस्ट्रिक्ट से आता हूँ और मुझे बहुत अच्छा लग रहा है कि आज जब इंजीनियरिंग कॉलेजेस मॉडर्नाइज होने जा रहे हैं, यहाँ पर मेरे उड़ीसा का संस्कृति इस इंजीनियरिंग कॉलेज में आके बसंत पंचमी मना रहा है, हमारा कॉलेज सरस्वती पूजा मना रहा है, तो ये बहुत गर्व का बात है और ये अपने आप में मिसाल है। आप एक दूसरी स्टेट से आज महाराष्ट्र में आए हैं और यहाँ सेलिब्रेशन हो रहा है, यही चाहती है हमारी सरकार भी, तो आपको इसके बारे में क्या लगता है? बहुत अच्छा लगता है मैम कि एक भारत श्रेष्ठ भारत के तहत हमारे सभी इंजीनियरिंग कॉलेज में कई सारे सांस्कृतिक कार्यक्रम हो रहे हैं, जिससे जो संस्कृति भूल चुके हैं लोग, जो संस्कृति को दोबारा याद करने का ज़रूरत है, वो संस्कृति को दोबारा लौटाया जा रहा है ये सब परंपरा के माध्यम से। मतलब IIIT नागपुर रे एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत सरस्वती पूजा मनई के बहुत भल लगुच आम ओडिशा रे आम स्कूल रे मनाउथिले सरस्वती पूजा आउ आम बहुत धूमधाम रे सरस्वती पूजाटा मनाउथिलु आउ आज एठारे आम जे एंट्रेंस क्वालिफाय करके आसीचु आउ आसिला परे एही कॉलेज रे भी ओडिशा रे संस्कृति पाई घर भली फील होउचि। विशेष धन्यवाद जे सरस्वती पूजा माध्यम रे मते मोर परंपरा सहित परिचय करौची आउ मते भल लगुच। मानसी, आता तुम्ही आपल्या कॉलेजमध्ये काहीतरी सेलिब्रेशन इथे करताना मला दिसले, तर त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या ना। आज आम्ही सरस्वती पूजेचं सेलिब्रेशन केलं, आज वसंत पंचमी आहे आणि एक भारत श्रेष्ठ भारतच्या अंतर्गत ओडिशा आणि महाराष्ट्र यांचं जे लिंकिंग झालेलं आहे त्यामुळे
त्या लिंकिंगच्या अंतर्गत आम्हाला ओडिसाचे फेस्टिवल इथे सेलिब्रेट करायचे आहेत. तर आज वसंत पंचमी आहे आणि वसंत पंचमी ओरिसामध्ये फार फेमस आहे. तिथला तो एक इम्पॉर्टंट फेस्टिवल म्हणून साजरा करतात. तर आम्ही इथे पण वसंत पंचमी साजरी केली आणि आज सरस्वती पूजा झाली. आज सरस्वती पूजेच्या निमित्ताने आम्हाला अवसर मिळाला की आम्ही संस्कृतीला जाणून घ्यावं आणि ओरिसाबद्दल पण आम्हाला फारसं काही जाणून घेता आलं की तिथे पण सेलिब्रेट होतात. मैं मध्य प्रदेश से हूँ, महाराष्ट्र में पढ़ता हूँ और हम यहाँ उड़ीसा का फेस्टिवल सेलिब्रेट कर रहे हैं. जब मैं मध्य प्रदेश में था तो मेरे सारे ही दोस्त मेरे ही सिटी के थे, पर जब मैं यहाँ IIIT नागपुर में आया तो मुझे लोग मिले दिल्ली से, बिहार से, उत्तराखंड से और साउथ से भी बहुत सारे लोग आए हैं. तो यहाँ पर जो हम बचपन से डाइवर्सिटी पढ़ते थे इंडिया के लिए, वो मुझे असलियत में यहाँ IIIT में आके मिली. और उड़ीसा और एक भारत श्रेष्ठ भारत के माध्यम से हम दूसरी संस्कृतियों को और भी करीब से जान पा रहे हैं. मैं चाहूँगा कि एक भारत श्रेष्ठ भारत के माध्यम से हम और भी, जैसे आज हम लोगों ने बसंत पंचमी मनाई जो कि बसंत का एक सिग्निफिकेंस है हमारे लिए, वैसे ही उड़ीसा के हम और भी फेस्टिवल अपने यहाँ मनाएंगे जिससे कि हम लोग उनसे उनके और करीब जाएं. याच योजने अंतर्गत यावर्षी महाराष्ट्र आणि ओडिसाची जोडी करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने वसंत पंचमीचा सण सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. विविधतेत एकते करिता जगप्रसिद्ध आपला देश सणावारातून देखील हे सिद्ध करतो, कसे ते बघूया. वसंत पंचमी म्हणजे ज्ञानाची देवता देवी सरस्वतीचा वाढदिवस. हा सण भारताच्या अनेक भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नाव वेगळी आहेत, पद्धती देखील थोड्याफार प्रमाणात वेगळ्या आहेत, पण उद्देश एकच,
वसंत ऋतूचे स्वागत. हा सण ओडिसामध्ये बसंत पंचमी म्हणून साजरा केला जातो. त्या भागात सरसोचे पीक बहरल्याने पिवळ्या रंगाने जणू काही भूमी न्हाऊन निघाली असते. सरस्वती पूजेला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे. सर्वप्रथम मी आपल्या भारतीय सरकारचं म्हणजे मनापासून असं आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिली की दुसऱ्या स्टेटचं एक कल्चर आम्ही स्वतःहून तिथे कसं करतात, ते फॉलो कसं करतात हे आमच्या कॉलेजमध्ये आम्ही ट्रेंडिंगमध्ये आणलं आहे. म्हणजे सगळ्या स्टुडंटला सांगायचं आहे की बघा की आम्ही पण कसे सेलिब्रेट करतो आहे. इथे तुम्ही सगळ्यांनी पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आम्ही बघतोय, तर त्याचं काही विशेष कारण आहे का? हो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ओरिसामध्ये सरसोचं उत्पादन खूप जास्त प्रमाणात होते, तर त्याचं कलर ऑफ इंडिकेशन म्हणून आम्ही सगळ्यांनी हे घेतलं आहे. तसंच पिवळा कलर त्यांच्या संस्कृतीत खूप जास्त लकी मानला जातो त्यांना. भारताची जशी संस्कृती प्रसिद्ध तसेच आपल्याकडील खाद्यपदार्थ देखील जगप्रसिद्ध. यातही प्रत्येक प्रांताप्रमाणे पदार्थ भिन्न असले तरी काही विशिष्ट असे पदार्थ आपल्याला बघायला मिळतात, ज्यांची नावं वेगळी, काही प्रमाणात साहित्य देखील वेगळे, पण पदार्थ मात्र मिळता जुळता. जसे खीर, महाराष्ट्रात आपण ज्याला खीर म्हणतो ओडिसामध्ये त्याला भाजा चौला खिरी असे म्हणतात. तांदूळ किंवा भात हे ओडिसाचे मुख्य अन्न असल्याने इथे भाताचे बरेच प्रकार असतात. त्यातीलच एक म्हणजे ओडिया हांडीशाला, ज्याला आपण सगळीजण वेज पुलाव म्हणून चवीने खातो. आत्ता आपण एक भारत श्रेष्ठ भारत या अभियानाअंतर्गत IIIT नागपूर इथे आपण आलो आहोत आणि महाराष्ट्राच्या या कॉलेजमध्ये ओडिया फेस्टिवल सेलिब्रेट होताना आपण आत्तापर्यंत बघितलं आहे. फक्त पूजा किंवा वेशभूषा करून एखादा सण साजरा होत नाही, तर सण साजरा करण्याकरता खाद्यान्न, त्याचे पक्वान्नसुद्धा तेवढ्याच महत्त्वाचे असतात. तर ओडिया फेस्टिवलमध्ये काय, ओडिसाचे कुठली पक्वान्न इथे तयार होत आहेत ते आता आपण बघणार आहोत. जसं मी सांगितलं की आपल्या इथे जसं मिक्स वेज हा प्रकार असतो, तसंच ओरियसा तिथे घंटा तरकारी म्हणून हा प्रकार प्रसिद्ध आहे. ते घंटा तरकारी असं काही नसून म्हणजे सगळ्या प्रकारच्या भाज्या असं मिक्स करून त्याची करी असे बनवण्यात येते. महाराष्ट्रात हा थोडा स्पायसी आणि थोडा सटक असा प्रकार असतो. तर इथे तुम्ही जसं बघू शकता, इथे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या फ्राय आधी करून ठेवलेल्या आहे आणि मसाला इथे बनवण्यात येत आहे. तर कुठल्या प्रकारच्या भाज्या इथे आहेत, कुठल्या कुठल्या प्रकारच्या, कोणकोणसे किस किस तरी टाईप की सब्जी आहे? पटॅटो आहे, गाजर आहे, शिमला आहे और ग्रीन पीस और चोलाई फल्ली और बैगन. सर ये इसको मिक्स वेज में घंटा तरकारी उधर बोलते हैं, यहाँ मिक्स वेज ही घंटा तरकारी जी आहे. स्पेशली सरसोच्या तेलामध्ये बनवण्यात येतं आणि सरसोच्या तेलाचे जसं आपल्याला माहिती आहे भरपूर सारे गुण आहेत, खूप गुण आहेत, त्यामुळे आम्ही हे सरसोच्या तेलात बनवण्याचा प्रयत्न करतो आहे इथे. आणि ओरिसा हे जे आहे स्वीट टूथ म्हणून मानलं जातं, तिथे भरपूर सारे स्वीट डिशेस पण बनवण्यात येतात. तर इथे आपण बघू शकतो की चौला खिरी हा प्रकार म्हणजे राईस खीर हा जो आहे हा प्रकार पण इथे बनवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. ही खीर खूप प्रसिद्ध असून खूप स्वादिष्ट अशी मानली जाते, त्यामुळे आम्ही हा प्रकारसुद्धा इथे ठेवण्यात आलेला आहे. इसमें क्या क्या डाला हुआ है आपने? राईस और दूध और शुगर और किराना खीर मसाला. सर खीरा मसाला. ओरिसामध्ये राईस याचं उत्पादन किंवा तांदूळाचं उत्पादन जास्त असल्यामुळे राईस हा प्रकार असतोच त्यांच्या खाण्यात. तर आम्ही इथे कणिका पुलाव हा जो थोडासा स्वीट राईस असा मानला जातो, तसं थोडा स्वीट आणि थोडा स्पायसी असा राईस किंवा कणिका पुलाव हा आम्ही इथे बनवण्याचा प्रयत्न करतो. तर राईस हा स्टेपल फूड असल्यामुळे, मेन जर त्यांचा स्टेपल फूड असल्यामुळे आम्ही राईसचा पण हा एक प्रकार इथे ठेवलेला आहे. तर इसको कैसे बनाया आपने? सर इसमें ग्रीन पीस है, गाजर है, गोभी, तीन चार आइटम डाल के शुगर, तेज पत्ता और पानी में पकाया गया सर. ओके, थोड़ा स्वीट.
असे एक ना अनेक पदार्थ आहेत जे फक्त ओडिसाच नाही त्या भारतात वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध आहेत, पण आपल्याला त्यांची ओळख नाही। विविधतेने नटलेल्या पण मनातून एक असलेल्या आपल्या लोकांची आपल्यालाच ओळख व्हावी या उद्देशाने सुरू झालेली एक भारत श्रेष्ठ भारत सफल होवो आणि खऱ्या अर्थाने भारत एक होवो हीच सदिच्छा। एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पने अंतर्गत आज आपण नागपूरच्या IIIT कॉलेजमध्ये ओडिसा साकारलेलं बघितलं। पारंपरिक आदानप्रदान होत असतानाच आपला सांस्कृतिक वारसा देखील आपुलकीने पुढे नेण्याचं सरकारचं उद्देश्य सफल हो हीच सदिच्छा।